माकडांविषयी एक फार फेमस वाक्य इंग्रजी साहित्यामध्ये, माकड हे माणसापेक्षा जास्त सुपीरियर आहे कारण ज्यावेळी ते आरशात बघतं त्यावेळी त्याला माकडच दिसतं असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातल्या बीडमध्ये गेल्या महिन्या दीड महिन्यापासून जे काही युद्ध सुरू होतं माकड विरुद्ध कुत्रा, ते युद्ध अखेर संपलेलं आहे. काय घडलं हे मी तुम्हाला सुरुवातीला थोडक्यात सांगतो. काही आठवड्यांपूर्वी कुत्र्यांनी माकडाच्या एका पिल्लाला मारून टाकलं. त्यानंतर माकडं अक्षरशः खवळली आणि त्यांनी कुत्र्यांच्या पिल्लांची अक्षरशः कत्तल करायला सुरुवात केली. म्हणजे ते रोज कुत्र्याची पिल्लं घेऊन गच्चीवर जायचे, एखाद्या झाडावर चढायचे आणि तिथून त्या पिल्लांना खाली फेकून द्यायचे आणि ती पिल्लं मारायची. आत्तापर्यंत जवळपास 250 जास्त कुत्र्याच्या पिल्लांना या माकडांनी मारून टाकलं. त्यानंतर या माकडांनी लहान मुलांवरसुद्धा अटॅक करायला सुरुवात केलेली होती. आणि त्यानंतर मात्र या भागातली जनता सैरभैर झाली, घाबरली आणि त्यांनी वनविभागाकडे याचा पाठपुरावा सुरू केला आणि वनविभागानं या दोन माकडांना पकडून नेलेलं आहे, त्यांना आता आम्ही जंगलात सोडून देऊ दूरवरच्या असं सांगितलेलं आहे. बदला ही वेगळी गोष्ट आहे आणि शिकार ही वेगळी गोष्ट आहे. प्राणी हे एकमेकांची शिकार करत असतात आणि तो अन्न साखळीचा भाग असतो हे आपल्याला माहिती आहे. पण खून का बदला खून, आय फॉर आय या तत्वानुसार प्राणीसुद्धा वागू लागलेत का, असा प्रश्न या घटनेमुळे पडलेला आहे. आणि याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी किंवा प्राण्यांच्या मनात माणसांप्रमाणेच भावना असतात का हे समजून घेण्यासाठी आपण आता बोलणार आहोत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर संदीप जाधव यांच्याशी. डॉक्टर जाधव, प्राणी दुसऱ्या प्राण्याचा बदला घेतात, त्याच्या पिलांना ज्या पिलांचा काही दोष नाही आहे अशा पिलांना नेऊन झाडावर नेतात, तिथून उचलून आपटतात, 250 प्राण्यांचा जीव घेतात, हे नेमकं काय आहे, कसं बघता तुम्ही याकडे? तसं कम्पेअर करायचं झालं ना तर बेसिकली कुठच्याही जिवंत प्राण्याला, आता वनस्पतींबद्दल आपण नाही बोलू शकत कारण ते वेगळे, परंतु कुठच्याही जिवंत प्राण्याला लाईफ, डेथ आणि सेक्स हे तीन बेसिक इन्स्टिंक्ट असतात. आलं की नाही लक्षात? तर त्याच्यामुळे लाईफ इन्स्टिंक्ट साठी कुठचाही प्राणी काहीही करायला तयार असतो. माणूस हा शिकल्यानंतर त्याला ह्या बेसिक इन्स्टिंक्ट नॉर्मल याच्यामध्ये व्यवहारात आणताना सुसंस्कृतपणाच्या दृष्टिकोनातून ते येतात. त्याच्यामुळे कॉर्पोरेट फाईट्स असतात त्या टाईपचं रिव्हेंज सिस्टीम असते माणसांमध्ये, की जेणेकरून दुसऱ्याला दुसऱ्याच्या पोटावर पाय न देता पाठीवरती मारलं जातं. पण प्राण्यांमध्ये ते इन्स्टिंक्ट रॉ असण्याची शक्यता असते बऱ्याच वेळेला, कारण बऱ्याच वेळेला आपल्याला प्राणी दुसऱ्यांना मदत करताना पण दिसतात. अच्छा. हा, पण हा जो इन्स्टिंक्ट आहे बऱ्याचशा प्राण्यांमध्ये रॉ असतो, लाईफ इन्स्टिंक्ट आणि डेथ इन्स्टिंक्ट हे दोन्ही इन्स्टिंक्ट. त्याच्यामुळे पक्ष्यांमध्ये बघाल तर ते आत्महत्या करताना दिसतात, धडकून पक्षी डोंगराला धडकून ते आत्महत्या करतात. हा इन्स्टिंक्ट आहे बेसिकली, दीज आर ऑल, आणि हे माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये कॉमन आहेत इन्स्टिंक्ट. आता प्रश्न फक्त त्या ह्या बेसिक इन्स्टिंक्ट मधनं जी इगो सिस्टीम डेव्हलप होते माणसामध्ये शिक्षणामुळे, त्याच्यानंतर सुसंस्कृत म्हणजे त्याच्या जे काही संस्कारांमुळे, संस्कार म्हणूया आपण. अच्छा. पण आता परत आपल्याला माणसांमध्ये वेगळेपण दिसायला लागलंय की माणसं पण अशी वागतात कारण त्यांना फ्रस्ट्रेशन टॉलरेट होत नाही. म्हणजे सुसंस्कृतपणा हा जो आहे हा रोल मॉडेलिंगमुळे जे काही यायला पाहिजे आपल्यामध्ये, तर तिथे आपले पॅरेंट्सच म्हणजे माणसाचे केअरटेकर्स जे असतात त्यांच्यामध्येच ते अभाव दिसतो, मग ते ट्रान्सलेट होत नाही असं आहे ते. म्हणजे त्यामुळे प्राण्यांमध्ये हा इन्स्टिंक्ट आहे बेसिकली, मला जगायचंय तर मी दुसऱ्याला मारून जगणार. डॉक्टर, शिकार करण्यासाठी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारतो हे आपण समजू शकतो, पण या केसमध्ये कुत्रा आणि माकड हे काही एकमेकांचं अन्न नाहीये, तरी सुद्धा ते एकमेकांच्या जीवावर का उठले असावेत? सर्व्हायवलसाठी नाही, पण ते जेव्हा त्यांना इनसिक्युअर झाले ना की आमची दोन हे मारली म्हटल्यावर ती हा अर्बन ह्याच्यातला सर्व्हायवलचा हे आला ना तो इनडायरेक्टली.